हाय फ्रेंड्स, प्रेमिया आत्ताच जस्ट परेल स्टेशनला आलो आहे. हे माझ्या जोडीला टी सी आहेत, ठीक आहे. त्यांनी मला पकडलं आहे. प्रॉब्लेम काय आहे की जस्ट खूप दिवसानंतर जॉबला लागलो, एक दीड वर्ष घरी होतो. नाही सर, दीड वर्ष मी घरी होतो, ठीक आहे. आज माझा फर्स्ट डे आहे जॉबचा, सेकंड डे, सॉरी फर्स्ट डे नाही आहे. मी टी सी ऑफिसमध्ये, यांची काही चुकी नाही आहे, हे यांचं काम करतायत, ठीक आहे. पण गव्हर्नमेंटला ही जाग केव्हा येणार आहे, कारण की सर्वसामान्य माणसं आहेत, ती कमवतात स्वतः, रोज कमवतात आणि रोज खातात. ती लोकं काय करणार, ती लोकं कुठे जाणार. आज माझ्या अकाउंटला किती पैसे ते त्यांना मी दाखवलं. कितना पैसे तुम्ही अकाउंट में? 400 रुपये माझ्या अकाउंटवर. मी 35,000 घेणारा मुलगा दीड वर्षापासून घरी आहे. माझ्या बॉसनी पण मला घरीच बसवलं होतं. आत्ता मोठं मेहनतीनंतर मला जॉब लागलाय. आज दुसराच दिवस मला यांनी पकडलं, ठीक आहे. एक तर तिकीट्स मिळत नाहीत, पास मिळत नाही आहे, ठीक आहे. आम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? गुन्हेगार नाही आहेत ना आम्ही. हे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, मेहनत करून आलेत. आम्ही पण मेहनत केली पण नाही झालो सक्सेस. हे सगळे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत. म्हणून आमच्याकडे जर आज पैसे नाही आहेत, तर आम्ही यांना, जर सरकार आमच्याकडून अशा प्रकारची लुबाडी करत असेल, आम्हाला हा फाईन मारत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी करायचं काय? दीड वर्ष घरी बसल्यानंतर सुद्धा आमच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत नाही. घरून आई वडिलांचे डोमणे, त्याच्या सर कारवाई कुठे करतो? सर मैं भरना चाह रहा हूँ, आपका गलती नहीं है सर उसमें. सर आप बोल रहे हो ना, आपका गलती नहीं है, ठीक है. मित्रांनो, मी पैसे भरतोय, ठीक है. परंतु प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेअर करा, कारण की जर दुसरी माणसं फिरू शकतात लोकलमधून, आज कितीतरी लोक फिरतात, कितीतरी लोक फिरतात, ठीक है. मग प्रत्येकाला असं पकडलं जाणार, प्रत्येकाकडून पैसे काढले जाणार, त्यापेक्षा यार करा ना आलो तुम्ही. का कोविड करताय तुम्ही यार? सगळेजण असे पण फिरताय ट्रेनमध्ये, धक्काबुक्कीने येत आहेत लोक. काय प्रॉब्लेम काय आहे? तर प्लीज आय रिक्वेस्ट टू यू यार, करा व्हिडिओ शेअर. आणि बस झालं आता यार, लॉकडाऊन, कोविड, लोक जगणार कशी? अशी जगतील ना तर तशी मरतील. ॲटलिस्ट तेवढं तरी करा यार, प्लीज. हे व्हिडिओ परेल स्टेशन का है, जो की 1.5 साल से मजदूर घर पे बैठा हुआ है, और जिसको भी जॉब लग रहा है वो ट्रेन से सफ़र करने के लिए मजबूर है. तो क्या करें, इंसान को टिकट नहीं मिल रहा है, आम नागरिक को टिकट नहीं मिल रहा है, और उसको जब पकड़ लिया जाता है तो उसको फाइन लगाया जाता है. तो आदमी करे तो क्या करे, हर जगह ट्रेन का सुविधा है लेकिन आम नागरिक के लिए नहीं. ओनली सरकारी ड्यूटी वाले, ऑफिस वाले, जिसके पास जॉब कार्ड है उसको ही टिकट मिलता है. तो हर आदमी हर दिन दुखी है, और जो भी कमाते हैं उसको फाइन भरना पड़ता है. कोई डोंबोवली, कोई कल्याण, कोई उल्लासनगर रहता है, तो वहाँ से आने में मुंबई करीबन उसको 2-3 घंटा लग जाता है. अगर आम नागरिक ऑटो से आएगा तो उसका जितना पगार नहीं है उतना बिल आ जाएगा. तो आम नागरिक को ड्यूटी करना चाहिए या नहीं करना चाहिए? करना काम ज़रूरी है. 1.5 साल से आदमी इंसान घर पे बैठा हुआ है, इसके लिए उसे काम पे आना पड़ा, और आते ही उसको पकड़ लिया गया दूसरा दिन, उसके बाद उसको फाइन लगाया गया. और आप देख सकते हैं जो सरकारी काज करता है उसको सर मुंह पे मास्क बरोबर नहीं लगा हुआ है, आप देख सकते हैं. आम नागरिक गलती करे तो उसे फाइन लगाया जाता है, उसका कौन फाइन लगाएगा? आप बताइए ज़रा मुझे कि जो काज करता है उसके सर पे, आप देख सकते हैं उसके मुँह पे मास्क नहीं लगाया हुआ है, और दूसरा भी जो कार्य करता है वो भी मास्क नहीं लगाया, अभी देखिए लगाया हुआ है, देख सकते हैं. जो देखिए आपको मैं दिखा रहा हूँ, जो मेन पोस्ट पे बैठा हुआ है, जो पूरा बिल का फाइनल करता है, जो फाइन लगाया जाता है, उस बंदे के पास भी मुंह पे मास्क नहीं है. आप देखिए, देख सकते हैं पूरी तरह से बिना मास्क के बैठा हुआ है, और गरीब जनता को चूतिया बना करके फाइन मार रहे हैं. तो आम नागरिक क्या करेगा, आप ही बताइए. सरकार इसमें दोषी है या आम नागरिक दोषी है? आम नागरिक कहीं भी कोई भाड़ा पे लेकर रहता है तो क्या करेगा, भाड़ा कहाँ से देगा, और फैमिली को क्या खिलाएगा, क्या करेगा बताइए. 4 घंटा का सफ़र करके कल्याण, डोंबोवली, उल्लासनगर से, पनवेल से आता है आम नागरिक, तो उसे कैसे आना चाहिए? जिसके पास जॉब कार्ड नहीं है, डुप्लीकेट जॉब कार्ड बनाए तो ये भी मतलब एक कमाने का जरिया बना लिया गया है. धन्यवाद, वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए. धन्यवाद.